खंडाळा घाट क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे माल वाहतूक करणारा आयशर टेम्पो उलटून भीषण अपघात घडला. यात टेम्पोमधील एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सुरुवातीला खोपोली पालिका रुग्णालयात आणि नंतर MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जुन्या मुंबई पुणे हायवे खंडाळा घाटात शिंगरोबा मंदिराच्या अलीकडे असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने आलेला आयशर टेम्पो अनियंत्रित होऊन उलटल्याने त्यातील सिमेंटचे पोल आणि अन्य साहित्य रस्त्यावर पडली. या अपघातात टेम्पोमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. आपत्कालीन यंत्रणेने त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणले. या दरम्यान विशाल राजेंद्र गाडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चालक आकाश बळीराम खळगे आणि इसाक मुसाशे यांना खोपोलीमधील पालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांनाही गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत.